नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिया मेकअप आणि ब्युटीमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ते सांगणार आहे। अगदी सहज आणि सोपा टिप्स फॉलो करून उन्हाळ्यात त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवता येईल। तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळा। उन्हाळ्यात सूर्यकिरणे प्रखर असतात, विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सूर्यकिरणे एकदम पीक लेवल म्हणजेच सर्वोच्च स्तरावर म्हणजेच अधिकाधिक प्रखर आणि कडक असतात, ज्यामुळे त्वचेवर काळे चट्टे आणि डाग पडतात। त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शरीराची त्वचा उन्हात एक्सपोज होणार नाही, यासाठी उन्हात बाहेर पडणे टाळा। दुसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे घराबाहेर पडताना त्वचा कव्हर करून मगच बाहेर पडा। त्यासाठी सनकोट, हँड ग्लोव्ज आणि कॉटनचे स्काफ यांचा वापर करावा, म्हणजे त्वचेवर डायरेक्टली उन्हाचा संपर्क येणार नाही। तर तिसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावा। खरं तर कुठल्याही सीझनमध्ये घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे। अगदी पावसाळा, हिवाळा देखील सूर्यकिरणे त्वचेचे नुकसान करतात, कारण सूर्यकिरणांमुळे उपस्थित असलेले UVA आणि UVB रेज प्रत्येक सीझनमध्ये ॲक्टिव्ह असतात, जे त्वचेसाठी हानिकारक असतात। आणि सनस्क्रीन हे त्वचेवर एका प्रोटेक्टिव्ह लेअरसारखं काम करते, म्हणजेच त्वचेचा थेट सूर्यकिरणांसोबत संपर्क होणे टाळता येते। तर चौथी आणि महत्त्वाची टिपमध्ये उन्हाळ्यात दररोज कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, कारण उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामध्ये शरीराचे तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी म्हणजेच शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे। त्यामुळे उन्हाळ्यात दररोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिण्यास काहीच हरकत नाही। शिवाय त्वचेला थंडावा देण्यासाठी एक फेसपॅक संपूर्ण उन्हाळ्या संपेपर्यंत दररोज लावला तर उष्णतेमुळे होणारे स्किन प्रॉब्लेम्स देखील त्रास देणार नाहीत। तर फेसपॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा मुलतानी माती। मुलतानी माती त्वचेवरील तेलकटपणा आणि चिकटपणा शोषून घेते, जेणेकरून चेहरा एकदम फ्रेश वाटतो। आणि त्यामध्ये त्वचेला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी 1 चमचा वाळा पावडर ॲड करायची आहे। नंतर फेसपॅक बनवण्यासाठी इथे आवश्यक तेवढं गुलाब पाणी ॲड करायचं आहे। मी इथे 2 चमचे गुलाब पाणी ॲड करणार आहे। गरज वाढली तर नंतर गुलाब पाण्याचं प्रमाण देखील वाढवणार आहे। हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपला फेसपॅक तयार आहे। या फेसपॅकमुळे त्वचेला एकदम थंडावा मिळतो, जेणेकरून पिंपल्स वगैरे, घामोळ्या याचा त्रास होत नाही। तर अशा प्रकारे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेऊन उन्हाळा फारसा त्रासदायक न ठरवता एन्जॉय करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।